हाय फ्रेंड्स पी ऑल इन वन रेसिपीज अँड मोर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण परफेक्ट असे छोले भटुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझं पी ऑल इन वन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला तर मग आपण सुरू करूयात भटुरे बनवून घेणार आहोत त्यासाठी मी हे एक बाऊल मैदा घेतलेला आहे त्यानंतर हे अर्ध बाऊल रवा घ्यायचा नुसत्या मैद्याने थोड्या नम पडतात त्याच्यामुळे थोडा त्याच्यामध्ये रवा टाकायचा मी इथे एका छोटा छोट्या बट बटाट्याचा खिस करून घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून पाव चमचा आपण सोडा घेणार आहोत बेकिंग सोडा यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं तेलाने थोडं कडक होण्यासाठी मदत होते आणि आपल्या आवडीनुसार दही घ्यायचं आंबट दही घ्यायचं यासाठी आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं काही आंबट पाहिजे असेल त्या प्रमाणात आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि हे पहिलं हातानेच व्यवस्थित मऊ करून घ्यायचं एकत्र मिक्स करून घ्यायचं हातानेच हे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये लागेल त्या प्रमाणात आपण पाणी घेणार आहोत हे जास्त पीठ पातळ नाही करणार आपण ज्याप्रमाणे आपण पराठ्याचं पीठ ठेवतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ ठेवायचं याचं अशा या पद्धतीचा गोळा झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे पराठ्यासाठी आपण करतो त्याच प्रकारे झालेले आहे याची कन्सिस्टन्सी जास्त पातळ नाही करायचं हा आणि याला आपण आता वरून तेल लावून ठेवणार आहोत म्हणजे हा सुकत नाही वरच्या साईडला नाही तर सुकतो हा व्यवस्थित आपण तेल लावून घेणार आहोत वरून याला अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला भटुऱ्यासाठीचा पीठ आपण हे आता अर्धा ते पाऊन तासासाठी साईडला ठेवणार आहोत थोडं भिजण्यासाठी आणि मुरण्यासाठी तर हे एक साईडला ठेवते मी थोडा भटुऱ्याचं पीठ आपलं साईडला मुरेपर्यंत आपण छोल्याची तयारी करणार आहोत या इथं मी काबुली चणा घेतलेला आहे हा कोमट पाण्यामध्ये एक पाच ते सहा तास भिजत घातला होता मी हा जेवढे छोले आहेत त्याच्या पाव हिस्सा मी येथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही पण आपण पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे छोले आहेत आपण हे आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत या इथे मी कुकरमध्ये मोकळेच टाकत आहे कोणत्याही पातेल्यात किंवा कशात नाही डायरेक्ट कुकरमध्ये मोकळेच टाकत आहे हे छोले सगळे यामध्येच आपण हरभऱ्याची डाळ पण टाकणार आहोत जी की काबुली चण्यासोबत भिजू घातली होती आपण येथे मी दीड वाटी पाणी घेऊन हे काबुली चणे शिजण्यासाठी ठेवणार आहे आता आणि हे शिजताना यामध्ये चिमूटभर सोडा घेणार आहोत आपण म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात त्यामुळे हे असं मी आता हे कुकरमध्ये ठेवणार आहे गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या आपण आणि आपण छोल्यासाठी हा कच्चा मसाला ताजा तयार करणार आहोत तर यासाठी या, या इथं अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे मी इथं तीन ते चार लवंगा घेतलेल्या आहेत तीन ते चार काळी मिरी घ्यायची आणि दोन विलायची घेतलेली आहे मी आता ही कच्चीचा आपण वाटून घेणार आहोत आणि हा ताजा मसाला तयार केल्यामुळं भटुरे छोल्याची चव खूप छान लागते तर मी हे वाटून घेते मिक्सरमध्ये आणि मी अशा प्रकारे इथं कच्चा ताजा मसाला वाटून घेतलेला आहे आणि ही एक साईडला अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे तर ही मी एक सायड थोड्या वेळासाठी साईडला ठेवते अशा प्रकारे आपले छोले शिजलेले आहेत या इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये थोडी मोहरीची फोडणी करून घेते मोहरी ऑप्शनल आहे नाही केली मोहरीची फोडणी नुसती जिऱ्याची केली तरी चालते भटुऱ्या छोल्यासाठी यामध्येच आपण थोडे जिरे टाकून घेणार हो। आहोत आणि येथे तमालपत्र हो पण टाकणार आहोत आपण फोडणीमध्येच आणि लसूण आणि अद्रकची जी पेस्ट केली होती ते टाकायची यामध्ये ती परतत आली की कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकायचा अशा प्रकारे आपण थोडा कांदा ब्राऊन करून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे आपण एक टोमॅटो घेतलं होतं मी बारीक चिरून ते घालायचं तुम्ही याची पेस्ट पण करून टाकू शकता हे पण आपण पन व्यवस्थित परतून घेणार आहोत या टोमॅटोला आणि कांद्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे परतणार आहोत यावर एक दोन ते तीन मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत बघू शकता तुम्ही या टोमॅटोला आणि कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे छान परतल्या गेलेल्या आहेत हे आता आपण यामध्ये आपण जो कच्चा मसाला तयार केला होता तो टाकणार आहोत हळद टाकायची चवीनुसार आपण लाल तिखट टाकणार आहोत यामध्ये छोले हे थोडे झणझणीत जन आणि तिखटच छान लागतात गरम मसाला घेतलेला आहे मी आपण कच्चा मसाला टाकल्यामुळं छोल्याचा मसाला नाही टाकला तरी चालतो पण तुम्ही जर कच्च्या मसाल्याच्या ऐवजी तो मसाला वापरणार असताल तर तो तुम्ही टाकू शकता हे मसाले टाकल्यानंतर परत एक मिनिटासाठी आपण वाफून घेणार आहोत याला इथे आपला मसाला पण छान परतून निघलेला आहे आता आपण हे वाफवलेले जे छोले आहेत ते यामध्ये टाकणार आहोत हळूहळू आणि हे पाण्यासहित टाकायचे याच्यामध्ये जे शिजताना पाणी टाकलं होतं ते पण आपण फेकून नाही देणार ते पण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण शिजलेल्या पाण्यासहित आपण यामध्ये टाकलेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत कोथिंबीर टाकणार आहोत आपण यामध्ये याला आपण असंच काहीही न हलवता एक उकळी येण्यासाठी ठेवणार आहोत आणि याला उकळी येईपर्यंत आपण भटुरे करून घेणार आहोत या भटुरेच्या मिश्रणाला अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आपण ह्या आग करण्याअगोदर हाताने व्यवस्थित मऊ करून घेणार आहोत जर आवश्यकता असेल तरच पाणी लावणार आहोत याला नाहीतर नाही हे व्यवस्थित मऊ झालेलं आहे त्यामुळे मी आता याला पाणी नाही लावणार बघू शकता तुम्ही पीठ खूप मऊ झालेलं आहे आणि हे आपण तेलाचा हात घेऊन लाटणार आहोत आपण या पुऱ्या अशा गोळा घेतलेला आहे मी आणि हात तेल लावून आपण यावरती लाटणार आहोत ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे लाटायचा आणि जास्त आपण पातळ नाही करणार आणि जास्त जाड पण नाही करणार मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये लाटणार आहोत आपण लाट हे जसं की आपण पोळी लाटतो त्यापेक्षा थोडं जाड ठेवायचं आणि हे आपण एकच साईडनी लाटणार आहोत दुसऱ्या साईडनी लाटायचं नाही तसं केलं दोन साईडनं लाटलं तर ही पुरी फुगत नाही ही अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आपण भटुऱ्याची आता मी ह्या एका छोट्या एक वाटीच्या सहाय्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे मी पुऱ्या ह्या आपल्या आवडीनुसार याची साईज आपण ठेवू शकतो करण्यासाठी तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे मी छोटं टाकून बघितलेलं आहे त्यामध्ये आपण हे केलेले भटुरे टाकणार आहोत गॅसची हीट ही मिडियम ठेवायची टाकल्या टाकल्या आपण ह्याला काहीही करणार नाहीत एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित आपण याला फ्राय होऊ देणार आहेत तुम्ही बघू शकता हे थोडं फ्राय झालं की आपोआपच वर आलेला आहे हे आणि छान फुगत पण आहे आता आपण हे पलटी करणार आहोत ह्या अशा आपले भटुरे तळलेले आहेत तुम्ही बघू शकता छान फुगलेले पण आहेत सगळे भटुरे आणि मी अशाच पद्धतीने बाकी राहिलेल्या सगळ्या पिठाचे असे भटुरे करून घेते आणि अशीच तळून घेते ह्या अशा प्रकारे आपले छोले तयार झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे तयार झालेला आहेत आपले लज्जतदार आणि परफेक्ट असे छोले भटुरे ते तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं पी यू इन वन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद